रेडी ठीक आहे. काल आपण सर्वांनी ऐकलं पाहिलं आणि तशी प्रसिद्धीही दिली की एकंदर मुंबई कशी फुकटात अदानी समूहाच्या घशात टाकली जाते आणि मुंबईकर हे बघत आहेत की मुंबईत एकंदर 1080 एकर एवढी जमीन ही अदानी समूहाकडे दिली जात आहे. ह्याच सोबत काल जसं हे मी उघड करत गेलो आणि काल जे काही आकडे मांडले काही जे काही आपल्या समोर आणलं मुंबईकरांना धक्का तर बसलाच आहे. देशभरात चर्चा सुरू आहे की अदानी समूहाला मुंबई एवढी कशी घशात घातली जाते. भाजपला असेल एकनाथ शिंदेने असेल मुंबई जिंकता येत नाही मुंबई गुजरातला जोडता येत नाही म्हणून मुंबई मग अदानी समूहाच्या घशात घालायची ती कशी घालायची त्याचं उदाहरण हे मी काल परवाकडे दाखवलेलं आहे आणि ते देखील प्रत्येक कॅबिनेट बैठकीत प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याला वाटतं की आपल्याला काहीतरी सवलत मिळाली आपल्याला काहीतरी सूट मिळाली मग कुठे 15 लाखाबद्दल बोलणारे 1500 वर आलेले आहेत तो निर्णय झाला पण अदानीला काहीतरी मोठं दिलेलं आहे. कुठे टोल 50 रुपये रद्द केला पण त्यात 50 रुपयाच्या टोलमध्ये 50,000 एकर किंवा जास्ती देशभरात असेल पण 50,000 कोटीचा फायदा हा अदानी समूहाला होतो आणि ते त्या धक्क्यातून अजून कोणी बाहेर आलेलं नाहीये. तो लढा अजून सुरू आहे. मुंबईचा लढा सुरू आहे महाराष्ट्राचा लढा सुरू आहे. त्याचसोबत आज बातमी जी पाहिली आपण 3 महत्वाच्या जागा मुंबईतल्या महापालिकेच्या अखेरीतल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडई जी क्रॉफर्ड मार्केटच्या समोर आहे. दुसरं म्हणजे मलबार हिल इथे BST पॉवर रिसिव्हिंग स्टेशन आणि तिसरी गोष्ट म्हणजे वर्लीतला ॲस्फॉल्ट प्लांट. ह्या 3 गोष्टी आता ह्याचा लिलाव करणार आहेत. नक्की कोणासाठी करणार कशासाठी करणार कारणं जी दिली जाते आहेत ती हीच आहेत की आता मुंबई महानगरपालिकेकडे पैसे राहिले नाही आहेत जे आम्ही गेले 2 वर्ष बोलत आहोत आणि मग ते आर्थिक नियोजन करण्यासाठी ह्याचा लिलाव करणार आहे. ह्याच्यातून पैसे कमवून मुंबई महानगरपालिकेत पैसे आणणार. आता क्रोनॉलॉजीचा समजायची घेतली आपण तर गेले 2 वर्ष आपण पाहतोय की जी मुंबई महानगरपालिका उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने 1997 मध्ये 600 कोटीची तूट मधून 2022 पर्यंत 92,000 कोटीच्या सरप्लस मध्ये आणली. उद्धव साहेबांनी आर्थिक नियोजन आणि सगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी आर्थिक नियोजन केलं. वेगळ्या वेगळ्या महापौरांनी ती आर्थिक गाडी बसवली आणि मुंबईकरांना सेवा देत असताना मग ती सेवा अनेक असतील त्या BST असेल पाण्याची असेल विजेची असेल रस्त्यांची असेल पार्क्सची असेल प्रायमरी हेल्थकेअर सेंटर असेल मेडिकल कॉलेज असेल शाळा असेल हे सगळं करत करत खर्च कुठेही मुंबईकरांवर लादला नाही. टॅक्स कुठे नाही वाढवले उलट 500 स्क्वेअर फुटापर्यंतचा जो प्रॉपर्टी टॅक्स होता तो माफ केला आणि तरी देखील आम्ही सरप्लस 92,000 करोड 92,000 कोटीचा सरप्लस बांधू शकलो या मुंबई महानगरपालिकेत. गेल्या 2 वर्षात आपण पाहतोय एकनाथ शिंदे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत कॉन्ट्रॅक्टर मंत्री आहेत आणि नगरविकास खातं देखील त्यांच्याकडे आहे. मुंबई महानगरपालिकेत कोणी निवडून आलेलं नाही प्रशासक आहेत. ह्या लोकांनी मिळून मुंबई लुटलेली आहे. महाराष्ट्र तर लुटलाच आहे पण मुंबई जी आपल्याला वाटत होतं की 92,000 कोटीचा सरप्लस आहे तो आता जवळपास 1.5 ते 2 लाख कोटीच्या डेफिसिटमध्ये गेलाय कमिटेड लायबिलिटीमध्ये गेलाय आणि हे आम्ही गेले 2 वर्ष बोलतोय. बरं हे काही काम झालेलं कुठेही दिसत नाहीये. एक रस्ता दाखवा एक काम दाखवा मला की जिथे कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले आहेत आणि ते काम पूर्ण झालेलं आहे. कुठेही झालं नाहीये. मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल सॅन्ट्री पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल अनेक घोटाळे आम्ही रस्त्या लोकांसमोर आणलेले आहेत आपल्याच माध्यमातून आणलेले आहेत. पण आता आपण पाहतोय की कुठे ना कुठेतरी या घोटाळ्यातून पैसे काढून झालेत खोके भरलेले आहेत खिसे भरलेले आहेत स्वतःचे आणि आता मग काय करायचं तर महापालिकेच्या ज्या जागा आहेत त्याचा लिलाव करायचा. छत्रपती शिवाजी महाराज मंडई जिथे आमचे मासे विक्रेते बसायचे ती आता लिलावात काढलेली आहे. वर्लीतला ॲस्फॉल्ट प्लांट आहे आणि मलबार हिल इथे BST चं जे पॉवर रिसिव्हिंग स्टेशन आहे ते. म्हणजे एकंदर जर आपण पाहायला गेलं तर आज मुंबईमध्ये जसं पियुष गोयल साहेब ज्यांना प्रचारात कुठे मासे दिसले की नाकावर रुमाल लावायला लागतो त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासारख्या लोकांसाठी मासे विक्रेत्यांना जागा एकनाथ शिंदे सोडत नाही आहेत. त्यांची जागा देखील विकून कदाचित अदानीच्या घशात घालणार आहेत. जो ॲस्फॉल्ट प्लांट महत्वाचा ॲस्फॉल्ट प्लांट वरळीसाठी असेल मुंबईसाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल ती जागा देखील मौक्याची जागा आहे मोठी जागा आहे. माझी तर मागणी हीच राहील की तिथे सरकारी कर्मचारी असतील रिटायर्ड पोलीस असतील किंवा मग महापालिकेचे कर्मचारी असतील त्यांना घरं बांधून द्या. पण ती जागा देखील लिलावात काढलेली आहे. मलबार हिलचं पॉवर स्टेशन लिलावात काढलेलं आहे. एकंदर आता राहिलंय काय लिलावात काढण्याचं तर हे भाजपवाले आणि एकनाथ शिंदे कदाचित आपलं हुतात्मा स्मारक देखील लिलाव करतील त्याचा किंवा तिथे पण अदानीचा ए लावतील किंवा गुजरातचा जी लावतील.
गोष्ट अशी आहे की हे सगळं जे चाललेलं आहे त्याला आम्ही विरोध तर करत आहोतच, पण एक सांगतो तुम्हाला, हा लिलाव जो कोणी याच्यात येईल, लिलावमध्ये बिडिंगसाठी येईल, आमचं सरकार पुढच्या 3 आठवड्यात येत आहे आणि सरकार आल्यानंतर हा लिलाव फक्त रद्द नाही करणार तर ह्याच्यात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आम्ही करू. जे कोणी लिलावात येतील की तुम्ही किती पैसे आणि खोके एकनाथ शिंदेनं दिलेले आहेत आणि त्यांच्या सरकारला दिलेले आहेत, कारण हे मुंबई विकण्याचं काम आहे, महापालिका विकण्याचं काम आहे आणि एकंदर मुंबई महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, ठाणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, जिथे जिथे आपण पाहतोय प्रशासक आहेत, जिथे निवडून आलेले कोणी लोकप्रतिनिधी नाही आहेत, तिथे अशा लिलावाचा अधिकार प्रशासकांना दिला कोणी, हा पहिला प्रश्न उपस्थित होतो. ह्याचं उत्तर एकच आहे, घटनाबाह्य मुख्यमंत्री कॉन्ट्रॅक्टर मंत्री एकनाथ शिंदे. त्यांना महाराष्ट्र लुटायचं आहे, मुंबई लुटायची. कधी मुंबईवर किंवा महाराष्ट्रवर त्यांच्याकडे अशी ताकद नव्हती, सत्ता नव्हती. आता सगळं काही हातात मिळाल्यानंतर काय विकू शकू आणि काय कमवू शकू ह्याच्यात चक्रवलेले आहेत आणि तसंच काम चाललेलं आहे. मला वाटतं त्यांचं आर्थिक नियोजन, आता आपण पहा डिमॉनिटायझेशन सारखं त्यांचं आर्थिक नियोजन असतं. मुंबईकरांचा पैसा कुठेही आम्ही टोल टॅक्स वाढवला नाही, गडकरी साहेब जसं त्यांच्या खात्यातून वाढवतात, कुठेही आम्ही टोल लागूच केला नाही, टॅक्स वाढवला नाही आणि तरी देखील कामं करत पैशाचं नियोजन केलं. जनतेला प्रत्येक पैसा बजेटमध्ये रिफ्लेक्ट होताना दिसला, प्रत्येक पैसा जो फिक्स डिपॉझिट मधला होता तो आपण पाहतोय. गोरेगाव मुलुंड लिंक रोड असेल, कोस्टल रोड असेल जो आम्ही केलेला आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट असेल, अनेक गोष्टींसाठी तिथे आपण प्रस्तावित केलं तो दिसत होतं. पीएम केअर फंड सारखं आम्ही नियोजन नव्हतं केलं. बघा त्यांच्याकडे मी पाहत सुद्धा नाही, मी आधीपासून सांगितलंय सहानुभूती आहे माझी त्यांच्याबद्दल, तर मी त्यांच्यावर जास्ती काही बोलत नाही. पण एक नक्की आहे, आपण आज पाहतो जी परिस्थिती आलेली आहे, मासे विक्रेते ह्यांना मुंबईत नकोत. भाजपा असेल, पियुष गोयल साहेबांसारखे लोक असतील किंवा मग एकनाथ शिंदे असतील, छत्रपती शिवाजी महाराज मंडई इथून का मासे विक्रेत्यांना काढताय तुम्ही? जे आत्ता तिथे बसलेले आहेत त्यांना तुम्ही बाहेर काढणार, तिथे कुठचं तरी मोठं टॉवर बांधणार, हे कोणासाठी होतंय? आणि जर हे झालं तर पुढचं पाऊल हेच आहे की हे कोळीवाड्यांमध्ये पण घुसणार आणि ते कोळीवाडे देखील क्लस्टर करून अदानी किंवा त्यांच्या आवडत्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालतील. मग मुंबईत आपण पाहतोय वर्सोवत असेल, धारावीतला कोळीवाडा तो पकडलाय की नाही पकडलाय अजून उत्तर आलेलं नाहीये, तो घेणारच धारावीमध्ये. वरळीत आहे, वांद्रेत आहे, जुहूमध्ये आहे, कोलाब्यात आहे, हे सगळे कोळीवाडे हळूहळू हे लोक खातील, भाजप आणि एकनाथ शिंदे त्यांच्या आवडते कॉन्ट्रॅक्टर आणि दलालांच्या घशात घालतील. बघा मी ज्यांना उत्तर देत नाही त्यांना उत्तर देत नाही, जे थोडे अभ्यास होत त्यांच्याशी चर्चा होऊ शकते. निवडणूक घोषित झाली त्या दिवशी बरोबर 359 CR हे जारी केले होते, त्यातील 112 CR आणि टेंडर रद्द करण्यात आले सरकारकडून. आता मला वाटतं एक आता आचारसंहितेत कोणाला काय परवानगी आहे आम्हाला इलेक्शन कमिशनरने सांगावं, कारण अजूनही काही काही ठिकाणी यांचे बॅनर गेट लागले आहेत, होर्डिंग लागलेले आहेत, रेल्वेमध्ये स्वच्छ भारत चॅट चालू आहेत, तर हे इलेक्शन कमिशनने सांगावं की फ्री अँड फेअर जे बोलत आहेत तर तसं करणार आहेत की नाही. हेच आहे ना, मी तुम्हाला सांगतो हे सगळे विषय महत्वाचे आहेत, पण आज मी तुम्हाला परत एकाच विषयावर आणीन. जशी आपली मुंबई लुटली जाते, मला वाटतं जात पात धर्म बाजूला ठेवून राजकीय जे काही आपण मतदान करत आलोय विचारधारा ते बाजूला ठेवून मुंबईत आपल्याला स्वाभिमानाने जगायचं असेल तर आपल्याला ह्या एकनाथ शिंदे आणि भाजपच्या विरोधात लढायलाच लागेल, नाही तर ही मुंबई अशी नाही तर तशी ते गुजरातच्या घशात घालत आहेत. आपण पहा ऑलरेडी जर मासे विक्रेते ह्यांना नको असतील तर मग कोणाची मुंबई राहिली? जर ह्यांना कोळीवाडे क्लस्टर किंवा स्लम सारखं डेव्हलप करायचे असतील तर कोणाची मुंबई राहिली? जर ह्यांना छत्रपती शिवाजी महाराज मंडई असेल, आपला ऍस्फॉल्टचा प्लांट असेल, आपलं पॉवर स्टेशन असेल, हे प्रायव्हेट बिल्डर्सच्या घशात घालायचं असेल तर कोणाची मुंबई राहिली? फुकट्यात 1080 acres जर ह्यांना अदानीच्या घशात घालायचे असतील तर कोणाची मुंबई राहिली? मग मुंबईचा आवाज आणि मुंबईच्या आपल्या माणसाचा आवाज हा राहणार की नाही राहणार, की असंच तुम्ही शांत होऊन जाणार हे तुम्हाला ठरवायचं. जे कोणी माझा लढा ह्या मुंबईच्या जे विकायला काढले मुंबईचा लिलाव जो होते, लिलाव पण फुकट्यात मुंबई दिली जाते, तो माझा प्रतिस्पर्धी आणि त्याच्या विरोधात मी लढणार.
मी मला मी बघतच नाहीये, मी एकच बघत आहे की माझा लढा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचा लढा, जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर येत आहेत, महाराष्ट्राच्या अस्मितेवर येत आहेत, महाराष्ट्राची लूट करत आहेत, इकडच्या तरुणांना बेरोजगार करून सोडत आहेत, इकडून रोजगार दुसऱ्या राज्यात नेत आहेत, त्यांच्या विरोधात आहे आणि त्यांच्या विरोधात लढत राहू. एक वेगळा प्रश्न आहे, 5 दिवसापूर्वी मुंबईतील मालाडमध्ये एका मराठी तरुण मुलाचा खून बळी गेला, तर त्याच्या आई वडिलांना देखील मारहाण झाली, मात्र कोणत्याही राजकीय पक्षाकडून अजून त्या संदर्भात काही बोललं जात नाही किंवा त्याच्या आपण माझं त्या दिवशी वक्तव्य पाहिलं नसेल, हे भाजप करण होतं महाराष्ट्राचं, कधीही महाराष्ट्रात अशी संस्कृती नव्हती, हे भाजप करण चाललेलं, हे मॉब लिंचिंग वगैरे भाजपच्याच डोक्यात असतं. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती एवढी बेकार कधी नव्हती झाली, आणि त्यासाठी एकच व्यक्ती जबाबदार आहेत, एकनाथ शिंदे, कारण त्यांच्या राजवटीत आपण पाहतोय ही परिस्थिती ढासळत चाललेली आहे. आणि जे आपली अंडरस्टँडिंगची की बात की भैया हम यूपी का केस है क्या, बराइची केस है, वहां पे सेम केस हो रहा है, आज जो है एनकाउंटर भी हुआ है वहां पे, उसके लिए मैं आपको फिर एक बार आपका ध्यान आकर्षित करना चाहता हूँ मुंबई की जो लूट हो रही है उसके ऊपर, क्योंकि मुंबई में 1080 एकड़ अदानी के और दिए गए, अदानी के हाथों में दिए फ्री ऑफ कॉस्ट, और आज मैंने पढ़ा छत्रपति शिवाजी महाराज मंडई हो, वर्ली में एस्फॉल्ट प्लांट हो, या बीएसटी का पावर रिसीविंग स्टेशन हो, ये तीनों चीजें अभी उनका बिडिंग होगा और किसको मिलेगा पता नहीं, लेकिन हमारे जो कोली बांधव है उनके हाथों से जमीन छीनी जा रही है, हमारे जो मुंबई है मुंबईकरों के हाथों से जमीन छीनी जा रही है. मला वाटतं बेस प्राइस कशाला लावता तुम्ही, आता कदाचित जसं मी सांगितलं ना हुतात्मा चौकाला ते पण विकायला काढतील, एवढंच राहिलं यांच्या हातून, त्यांचं मेंटेनन्स काढलंच असेल काहीतरी. सर महाराष्ट्र इलेक्शन अनाउन्स हो गया है, आपकी एक और मीटिंग चल रही है महाविकास अघाड़ी की, इस बीच अब वो आज भी नाराजगी व्यक्त करते हैं, कहते हैं कि बिना हमें संपर्क में लिए सीट शेयरिंग का अनाउंसमेंट नहीं होना चाहिए, वरना इसके रिपरकशन देखने को. मुझे लगता है मैं उसमें जाता ही नहीं हूँ, सारे वरिष्ठ नेता है उसमें, तो मुझे उस पर बात करने की जरूरत नहीं, वो अपने आप जो सारे जो मित्र पक्ष है उनसे बात करेंगे. ऑल इज वेल, लेकिन महाराष्ट्र में ऑल इज नॉट वेल, महाराष्ट्र की लूट चल रही है, महाराष्ट्र पे अन्याय हो रहा है, महाराष्ट्र पे अत्याचार हो रहा है और उसके खिलाफ हम लड़ रहे हैं. उनको मैं जवाब नहीं देता क्योंकि एक ही बात है, मैं इंडिविजुअली किसी को जवाब नहीं देता, लेकिन तुम्हें एक निश्चित है बघा, जेव्हाही कुणी अदानीवर बोलतं तेव्हा भाजप कशाला येतो डिफेंड करायला, त्यांना आम्ही भाजपवर टीका करतो, कोणी डिफेंड नाही करत स्वतःला, अदानीवर बोलल्यानंतर भाजप काय गुंतवणूक आहे कोणाची एकमेकांमध्ये, काय नक्की आहे गुंतागुंती. आदित्य एक प्रश्न असा आहे की 36 जागा प्रत्येक जागेत अदानी जागा घेतात. मला वाटतं बघा हा कदाचित तुम्हाला वाटत असेल चुनावी मुद्दा आहे, चुनावी मुद्दा नाहीये, हे सगळं वेगळी गोष्ट झाली. माझ्यासाठी हा मुंबईच्या जीवनमरणाचा मुद्दा आहे, माझ्यासाठी हा मुंबईच्या स्वाभिमानाचा मुद्दा आहे, आणि माझी मुंबई मी कोणाला लुटू देणार नाही हे मी ठरवलेलं संपूर्ण महाराष्ट्र, कारण महाराष्ट्राला आज वाचवायचं. मी तुम्हाला एक सांगतो, ही भूमिका मी स्पष्ट केली होती, अदानी समूहाच्या आम्ही विरोधात आहोत का, नाही. वैयक्तिक त्यांच्या विरोधात आहोत का, तर नाही. जर त्यांना काम, त्यांना जे टेंडर मिळालं त्याच्या चौकटीत जर करत असेल कोणी, मग दुस्ततीने कोणी असेल, निश्चितपणे करू द्या, पूर्ण पाठबळ मिळेल. पण त्या टेंडरमध्ये देखील काही काही गोष्टी अशा, जसं TDRची गोष्ट आहे, प्रीमियमची गोष्ट आहे, अजून काही गोष्टी आहेत, जे घोळ नाही तर घोटाळे, घोटाळे नाही तर अनियमितता, ह्या तिघांमध्ये ग्रे एरिया आहे. मुंबईची लूट होऊ नये ह्या भूमिकेने आम्ही मैदानात उतरलो आहोत आणि लढत आहोत. ही मुंबई मिळवायला लागली, मिळाली नव्हती आपल्याला, मिळवायला लागली, पण अदानीला मिळते, फुकटात मिळते, ती आम्ही मिळू देणार नाही, कारण इथे पहिला आवाज स्थानिक मुंबईकरांचाच असायला पाहिजे, जात पात धर्म न पाहता मुंबईकरांचा आवाज इथे प्रमुख असायला पाहिजे. एक मिनटं त्याच्यातच तुम्हाला सांगतो, आमचं सरकार आल्यानंतर ह्याचा पूर्ण या टेंडरचा आम्हाला पुनर्विचार करायला लागेल, जर गरज असेल तर रद्द करू. रद्द व्हायलाच पाहिजे, आणि आमचं ते मागणी आहे, धारावीत 500 स्क्वेअर फुटाची घरं द्या, पोलीस हाऊसिंग द्या. तुम्हाला माहिती आहे पोलीस हाऊसिंगचा किती मोठा प्रश्न आहे, रिटायर्ड पोलीस फॅमिलीचा किती मोठा प्रश्न आहे, सरकारी कर्मचारी आता घरं मागतात, तिथे गव्हर्नमेंट कॉलनी देखील आहे, तिथे देखील आम्हाला घरं पाहिजेत. मुंबईकरांचा प्रश्न सुटत नाही आहे, आणि तुम्ही कुठच्या तरी परराज्यातल्या बिल्डरला जमीन देत आहे मुंबईच्या. भाजपा जब जब हारती है तब हिंदू मुस्लिम, अगर वो ना हो तो फिर हिंदू में जाति में कोई वाद विवाद करती है, वो ना हो तो हिंदुस्तान पाकिस्तान का कार्ड खेलती है और फिर जाके नवाज शरीफ के गले मिलती है. ये भाजपा की नीति होती है, लेकिन महाराष्ट्र को पता है. सर आपने कैबिनेट को रद्द करने की बात की, डिसीजंस को, कल सीएम शिंदे कहते हैं कि आप एंटी डेवलपमेंट विचारधारा वाले,
मुझे लगता है कि मैं एंटी करप्शन हूँ, मैं एंटी कावर्ड हूँ जो वो खुद है, और मैं मुंबई के लिए और महाराष्ट्र के लिए प्रो महाराष्ट्र और प्रो मुंबई का हूँ। हे मी किती वेळा बोललो आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो, हा लढा जो आहे पुढच्या 20 दिवसांमध्ये अनेक भाजपचे नेते देशभरातून येतील आणि तुम्हाला एक तर हिंदू मुस्लिम मध्ये भांडण करायचा प्रयत्न करतील, हिंदूंमध्ये जातींमध्ये भांडण निर्माण करायचा प्रयत्न करतील, आणि ते नाही चाललं तर बांगलादेशमधून कोणतरी येते, रोहिंग्या येतात किंवा पाकिस्तान आणि आपलं काहीतरी दाखवतात, पण त्याच पाकिस्तान सोबत आपले प्रधानमंत्री जाऊन नवाज शरीफ यांचे मिठी मारतात त्यांना, त्याच बांगलादेश सोबत भाजपचं बीसीसीआय जाऊन क्रिकेट खेळत। मुद्दा हा आहे की हे सगळं आपल्याला भांडणांमध्ये व्यस्त ठेवणार आणि अदानीच्या घशात किंवा त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरच्या घशात मुंबई आणि महाराष्ट्र घालण्याचा प्रयत्न करणार। मी महाराष्ट्रासाठी लढत आहे, भाजप करण आम्ही करू देणार नाही, आणि उत्तर प्रदेशने तर मार्ग दाखवला, अयोध्याच्या सीटने मार्ग दाखवला आम्हाला। मुझे लगता है अगर आप देखें तो पूरा देश जानता है कि आज इस देश को जरूरत है तो वो रोजगार, रोजगार और रोजगार की जरूरत है। युवा आज भटक रहे हैं क्योंकि रोजगार नहीं है। एयर इंडिया के 600 पदों के लिए देश में से 25,000 लोग कलीना में आए थे, महाराष्ट्र में 17,000 कांस्टेबल्स के पदों के लिए लगभग 17 लाख युवा मुंबई में आए थे। ऐसी ही परिस्थिति हर एक क्षेत्र में, वो पब्लिक हो या प्राइवेट इंडस्ट्रीज हो, तो आज जरूरत है रोजगार की, तो उसी पर बात करते हैं। मी पहिलंच सांगितलं, खूप सहानुभूती आहे मला त्यांच्याबद्दल, मी कधी काही बोलत नाही, कारण त्यांची भाजपमधलीच परिस्थिती अशी झालेली आहे, काही मला म्हणायचं नाही त्यांना, म्हणू दे, काही काही ठिकाणी मेंटल काउन्सिलिंगची गरज असते। महाविकास आघाडी असताना आपल्या एक मंत्र्यांनी ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला होता आणि एका मोठ्या सेलिब्रिटीच्या मुलाला ज्यांनी अटक केलं होतं, आता तेच अधिकारी पुन्हा एकदा महायुतीकडून निवडणूक घेण्याच्या तयारीत आहे। मला वाटतं असं आपण पाहाल की महाराष्ट्रभरात अनेक उमेदवार उभे राहू शकतात, एकच महत्वाचं आहे की जी काही त्यांची ती महाझुटी आहे ही महाराष्ट्र लुटायला निघालेली आहे। गेल्या 2 महिन्यात आपण पाहाल वाटेल ते वचनं दिलेली आहेत ते काही पूर्ण करणार नाही, कारण 2 वर्ष त्यांची सरकार होतं, राजवट होती, केंद्रात त्यांचं सरकार, इथे त्यांचं सरकार, तरी देखील एक पण नवा रोजगार, एक पण नवा उद्योग महाराष्ट्रात आणू शकले नाहीत। अनेक महामंडळं मंडळं बनवली पण एका सुद्धा व्यक्तीला, मी समाज आणि जात आणि धर्म पाहतच नाही, मी व्यक्तीला सांगतोय, न्याय देऊ शकलेले नाही आहेत। एका सुद्धा शहरामध्ये एक तरी रस्ता ह्यांनी पूर्ण केलेला दाखवा, एक तरी गावामध्ये शेतकरी आत्महत्यांनी थांबवलेले मला सांगा, कुठे न्याय दिला या लोकांनी? 2 आठवड्यांमध्ये जे काही त्यांनी दुरडा उडवायचा प्रयत्न केलाय तो होणार नाही, लोकांना माहिती आहे। मी आज विषय माझे ह्या 3 गोष्टीवर निगडीत ठेवतोय, बरोबर आहे, पण आज कालचं अदानीचं होतं, आजचं पण अदानीचं आहे, पण मी तुम्हाला सांगतो उद्या मुंबईचं राहणार। म्हणूनच घोषित तर होऊ द्या। सर, उत्तराखंड सरकार ने फैसला लिया है, स्पिट जिहाद को लेकर गाइडलाइन जारी की है, जो भी ऐसा कोई कंडक्ट करते पाएगा 1 लाख का फाइन पड़ेगा। डिक्शनरी बना दो फिर बात करते उस पे। ज्यादा वाटप पेक्षा ही जमीन वाटप जी चालली आहे ते अजून मिटत आहे। ठीक आहे, चलो।